विद्यार्थी मित्रांनो इकडे पहा, या ठिकाणी या दोन विद्यार्थिनींनी पृथ्वीचे अंतरंग दाखवण्यासाठी पृथ्वीगोलाचा गोळा या ठिकाणी तयार केलेला आहे. हा पृथ्वीगोलाचा गोळा तयार करत असताना जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक गोळा आपण बरोबर मधोमध कापलेला आहे. हा मधोमध गोळा कापलेला या गोळ्यामध्ये जर आपण बघितलं तर तीन रंग आपल्याला पाहायला मिळतात. हे जे तीन रंग आहेत म्हणजे काय, तर या ठिकाणी हा गोळा तयार करत असताना प्रथम काय केलेलं आहे की आपल्याला क्ले जर उपलब्ध असेल तर क्लेच्या माध्यमातून आपण हा पृथ्वीगोल तयार करू शकतो. आता क्ले उपलब्ध नसेल तर थोडस आपण घरातील जे गव्हाचं पीठ आहे त्याची कणिक, त्या कणकेचा देखील आपण या पद्धतीने गोळा तयार करू शकतो. थोडा हा मऊ तयार होतो, क्लेचा थोडा चांगल्या पद्धतीने तयार होतो. आता हा गोळा तयार करत असताना लाल रंग, पिवळा रंग आणि निळा रंग हे तीन रंग घ्यायचे आहेत. पहिल्यांदा लाल रंगाचा एक गोळा तयार करायचा, त्यानंतर पिवळ्या रंगाचा गोळा तयार करायचा. पिवळ्या रंगाचा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आणि लाटून घेतल्यानंतर तो गोळा लाटलेला जो आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पुरणाची पोळी करतो, पोळी करत असताना पुरण ज्या पद्धतीनं भरतो, तर त्याच पद्धतीनं तो लाल गोळा त्या पिवळ्या गोळ्यामध्ये भरायचा आणि त्याचा घनगोल तयार करायचा. आता यानंतर पुन्हा आपण निळ्या रंगाचा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आणि निळ्या रंगाच्या गोळ्यामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचा जो गोळा तयार केलेला आहे तो भरायचा आहे आणि त्याचा घनगोल तयार करायचा. हा घनगोल तयार झाला की पृथ्वीगोल ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने असा हा गोल तयार झाला पाहायला मिळतो. हा गोल पूर्णपणे आपल्याला काय करायचा आहे, गोल करायचा आहे. आणि गोल झाल्यानंतर याच्यावरती पृथ्वीचे जे खंड आहेत ते खंड पिवळ्या पेनानं किंवा पिवळ्या कलरनं दाखवायचे. पिवळ्या कलरनं दाखवल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हा जो गोळा आहे हा गोळा असा ठेवून सुरी घ्यायची आणि सुरीच्या माध्यमातून तो बरोबर मध्य क्षेत्राला काय करायचं आहे, कापून घ्यावायचं. हा कापून घेत असताना थोडस आपल्याला काय करावं लागेल, तर कणिक असल्याकारणानं ती मऊ असते म्हणून या सुरीला आपल्याला थोडस पाणी लावावं लागेल जेणेकरून आपला घनगोल जो आहे तो व्यवस्थितरित्या गोल तयार होईल. आता घनगोल कापल्यानंतर आपल्याला त्याचा असा भाग पाहायला मिळतो म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत जो भाग आहे तो अशा पद्धतीनं दिसतो हे आपल्याला या गोळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या अंतर्गत भागाचा अभ्यास आपण या ठिकाणी अशा पद्धतीने करू शकतो. भूकवच, त्यानंतर शिलावरण, प्रावरण आणि गाभा असे जे तीन घटक आहेत हे तीन घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किती घटक आहेत, तीन. पहिला भाग कुठला, भूकवच. दुसरा प्रावरण. तिसरा गाभा. गाभ्याचे किती भाग पडतात, दोन भाग. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. प्रावरणाचे दोन भाग, निम्न प्रावरण आणि उच्च प्रावरण आणि भूकवच. ठीक आहे.